मित्रांनो एम पी सी सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एम यू एम एन्स दोन हजार वीस ही जी काही आपली लेक्चर सिरीज चालू आहे त्यामध्ये ऑलरेडी आपण दोन तीन दिवसापूर्वी आय सी इंजिनचे लेक्चर स्टार्ट केले होते क्वेश्चन सिरीज आणि आज मला असं वाटलं की इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंगचा जो काही सिलेबस आहे तोही आपण सायमेटियसली कव्हर करून घेऊ त्यानुसार मी पहिला जो टॉपिक्स आहे टाईप्स ऑफ प्रोडक्शन जो काही आपल्या इंडस्ट्रीयलच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे तो आज आपण कव्हर करायचा नक्कीच प्रयत्न करूया आर टी बरोबर बाकी एक्झामसाठी सुद्धा हा चांगल्या पद्धतीने याचा या जो काही टॉपिक्स आहे त्याचा उपयोग होणार तुम्हाला ठीक आहे चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा ठीक आहे एम सी सर्कलला बाकी जे काही लेक्चर्स ऑलरेडी झालेत क्वेश्चन सिरीज म्हणा ते लेक्चर्स म्हणा इलेक्ट्रॉनिक्स सॉर्म वगैरे हो फ्ल्युड प्रोडक्शन वगैरे हो ते सर्व तुम्ही पाहून घ्या आणि खूप चांगल्या पद्धतीने सॉ आपण क्वेश्चन्स कव्हर केलेत आणि आजचा लेक्चरसुद्धा चांगल्या लक्षपूर्वक ऐका ठीक आहे चला पाहूया प्रोडक्शन सिस्टम ठीक आहे प्रोडक्शन सिस्टम म्हणजे काय जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला प्रोड्यूस करायचे मग ती आपल्याला किंवा एखादी आपल्याला सर्विस द्यायचे ठीक थी। आहे या दोन गोष्टी आपल्याला करायच्या असतात एखादा प्रोडक्टच आपल्याला आउटपुटमध्ये आणायचं आहे मग त्या प्रोडक्टला आउटपुटमध्ये आणण्यासाठी आपल्याला काहीतरी ऑपरेशन्स करावं लागतात थी। ठीक आहे ठीक आहे एखादी आपल्याला एखादी ट्रान्सफॉर्मेशन एखादा ट्रान्सफॉर्मेशन सिस्टम अप्लाय करावी लागते ठीक आहे म्हणजेच काय एक सेट ऑफ इनपुट्स असणार आपल्याकडे त्या सेट ऑफ इनपु इनपुट्सवर आपल्याला काहीतरी प्रोसेस करावी लागेल आणि जेणेकरून आपल्याला आउटपुट काही मिळेल एखादा मिळून जाईल म्हणजे काय रॉ मटेरियल जे काय असतात ते रॉ मटेरियल आपण एका फिनिशिंग किंवा फिनिशिंग म्हणा किंवा एखाद्या ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेसमधून पास करतो जेणेकरून आपल्याला फायनलमध्ये काय होतात प्रोडक्ट भेटतात आउटपुटमध्ये काय भेटतं प्रोडक्ट भेटतो म्हणजे इनपुट दिला इनपुटमध्ये काहीतरी प्रोसेस केली तर फायनली मला जर आउटपुट मिळत असेल तर त्याला काय म्हणतो प्रोडक्शन ठीक आहे कोणत्याही गोष्टीला इनपुट दिला आणि इनपुट दिल्यानंतर एखादा रॉ मटेरियल काही असेल मग तो मॅन इनपुटमध्ये काय असणार सर मॅन मटेरियल मशीन्स ठीक आहे इन्फॉर्मेशन कॅपिटल वॉट एवर इट इज ठीक आहे पैसा तुमचा जो काही म माणसं मटेरियल जे काय आहे रॉ मटेरियल मशीन्स हे सर्व इनपुट्समध्ये लावले त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्टची डिझाईन काय होती प्रोडक्टचं प्लॅनिंग काय केलं प्रोसेस प्लॅनिंग कसं केलं प्रोडक्शन कशाप्रकारे कंट्रोल केलं मेंटेनन्स कशा पद्धतीने कवर करतो हे सगळं काही ज्या काही प्रोसेस लागतात त्याच्यामध्ये नंतर फायनली मला काय मिळतो आउटपुट मिळतो सर कसं ठीक आहे काही घ्या कोणती नॉर्मली साधा वडापाव जरी बनवायचं म्हटलं तरी बेसिकमध्ये रॉ मटेरियल लागतात त्याच्यानंतर प्रोसेसमध्ये बाकी ज्या काही प्रोसेस असतात त्या करतो आणि आउटपुटमध्ये आपल्याला वडापाव मिळतो ठीक आहे हे एकदम सिंध एक्झाम्पल झालं जेव्हा इंडस्ट्रीच्या उद्देशाने पाहतो ठीक आहे तेव्हा आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतातच ठीक आहे बरेचसे वर्किंग असतात इंडस्ट्रीमध्ये त्यांना माहीतच असेल की प्रोडक्शन नक्की आपण कशा पद्धतीने कॅरी आउट करतो ठीक आहे एवढं काय याच्यामध्ये विशेष नाही आहे का जे एक्झामला पेरवेल मग बेसिक तुमच्या माहितीसाठी सांगितलं मग त्याच्यासाठी फीडबॅक सिस्टम पण असते प्रत्येक सिस्टममध्ये जेव्हा क्लोज लूप सिस्टम पाहतो आपण तिच्यामध्ये काय असतं हमेशा क्लोज लूप सि सिस्टममध्ये फीडबॅक फीडबॅकमध्ये म्हणा किंवा दोघांना इनपुट आणि आउटपुटला कनेक्टिव्हिटी देणारी गोष्ट म्हणजे कंट्रोल्स मग काय काय कंट्रोल्स क्वालिटी कशा पद्धतीने मेंटेन झाली पाहिजे तिची किंमत किती असली पाहिजे कॉस्ट किती असली पाहिजे प्रोडक्टची आणि कशा कशाप्रकारे आपण मॅनेज करतोय ठीक आहे या तीन गोष्टी सुद्धा आपल्याला येथे लक्षात घेतल्या पाहिजेत ठीक आहे मग प्रोडक्शन समजलं इनपुटला आउटपुटमध्ये कन्वर्ट करणारी जी काही प्रोसेस असते ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस आणि त्याच्यानंतर जे काही फीडबॅकने आपण काही गोष्टी कंट्रोल करतो सर्वाला या सर्वाला काय म्हणतो एक प्रकारचं प्रोडक्शन सिस्टम ठीक आहे चला नेक्स्ट बघा काय असतं प्रोडक्शन सिस्टमचे कॅरेक्टरिस्टिक्स वरच्यावर पाहूया लक्षात द्या बघा प्रोडक्शन सिस्टम म्हणजे एक ऑर्गनाईज ॲक्टिव्हिटी आहे जिच्यामध्ये आपल्याला एक सिस्टम जी काय असते प्रोडक्शनची तिच्यामध्ये एक तिचा काय एक ऑब्जेक्टिव्ह असतो एक गोल असतो ठीक आहे जेव्हा आपण एखादी इंडस्ट्री ओपन करतो तेव्हा तिचा काहीतरी ते गोल असतो मी जर ऑटोमोबाईल इंडस्ट्री ओपन केली तर माझा गोल असेल की मला कार प्रोड्यूस करायची थी। ठीक आहे मग त्याप्रमाणे प्रत्येक प्रोडक्शन सिस्टमचा एक गोल असतो एक ऑब्जेक्टिव्ह असतो ठीक आहे आणि द सिस्टम ट्रान्सफर वरियस इनपुट इन टू द आउटपुट आणि प्रोडक्शन सिस्टमची कॅरेक्टरिस्टिक्स अजून काय असते की ती सिस्टम काय करते जेवढे काही इनपुट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तेवढ्याला सगळ्याला काय करते आउटपुटमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करते किंवा करते ठीक आहे इट डज नॉट ऑपरेट इन आयसोलेशन फ्रॉम अदर ऑर्गनायझेशन सिस्टम ठीक आहे आयसोलेशनमध्ये वर्क नाही करत बाकी ऑर ठीक आहे देर एक्झिस्ट फीडबॅक अबाउट द ॲक्टिव्हिटीज विच इज इसेन्शियल टू कंट्रोल अँड इम्प्रूव्ह द सिस्टम परफॉर्मन्स ठीक आहे आणि काही काही गोष्टी फीडबॅक म्हणजे काय कोणत्याही गोष्टीचा आमचा एखादा लेक्चर झाला किंवा एखादी गोष्ट आपण जेव्हा फीडबॅक मागतोच ना किंवा एखादा मोबाईल वगैरे आपण जेव्हा परचेस करायला जातो तेव्हा आपण फीडबॅक चेक करतो लोकांचे काय मत आहे त्याच्याबरोबर मग ह्या ज्या गोष्टी आहेत ठीक आहे ह्या ह्या गोष्टी काय करतात प्रोडक्टची क्वालिटी प्रोडक्टची जी काही कॉस्ट या सगळ्या गोष्टी कंट्रोल करतात फीडबॅक सिस्टम हे बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहेत बेसिक जे काही कॅरेक्टर हो, स्टिक्स होत्या प्रोडक्शन सिस्टममध्ये नक्की काय असतं ते आपण पाहून घेतलं ठीक आहे आता क्लासिफिकेशन जेव्हा आपण प्रोडक्शन सिस्टमचा स्टडी करायला जातो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की प्रोडक्शन सिस्टममध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्शन सिस्टम असतात ठीक आहे मग सर त्या कोणत्या जे आपल्या सिलेबसमध्ये मेन आहे त्या सिलेबसमध्ये ज्या काही आपल्या प्रोडक्शन सिस्टम शिकायचे आहेत त्या म्हणजे जॉब टाईप प्रोडक्शन सिस्टम त्याला जॉब शॉप म्हणतो एक असते बॅच टाईप प्रोडक्शन सिस्टम एक असते मास्ट टाईप प्रोडक्शन सिस्टम आणि एक असते कंटिन्युअस प्रोडक्शन सिस्टम ठीक आहे मग मी एक चार्ट म्हणजे एक आपल्याला ग्राफ दिलाय त्याच्यामध्ये प्रोडक्टची व्हरायटी दिली आहे व्हरायटी म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या आपण डिफरंट टाईप भरपूर साऱ्या व्हरायटी म्हणतो ना आणि इकडे काय म्हणतात प्रोडक्शनचं वॉल्यूम म्हणजे क्वांटिटी ठीक आहे इथे व्हरायटी म्हणजे आणि इथे क्वांटिटी मेजर करूया मग जॉब टाईप प्रोडक्शन सिस्टम म्हटलं जॉब टाईप प्रोडक्शन सिस्टम म्हटलं का तिच्यामध्ये काय असणार आहे आपल्याला व्हरायटी भरपूर प्रमाणात मिळणार पण तिची जी वॉल्यूम आहे जिची जी क्वांटिटी प्रोड्यूस करणारी आहे ती काय असते आपली कमी असते ठीक आहे सेम पर जेव्हा बॅच टाईप प्रोडक्शन आपण अज्यूम करतो तेव्हा व्हरायटी आपल्याला मिडियम राहते आणि आपला जो काही क्वांटिटी आहे ती मीडियम राहते मास प्रोडक्शन सिस्टमसाठी थोडी व्हरायटी कमी होऊन जाते ठीक आहे बघा इथे वरायटी जास्त होती वरायटी इथे काय होणार व्हरायटी काय होते इथे का का कमी होऊन जाते आणि तुझी क्वांटिटी जी काय आहे तुमची मास प्रोडक्शन ती वाढते आणि कंटिन्युअस जेव्हा प्रोडक्शन म्हणतो कंटिन्युअस प्रोडक्शन तुमची व्हरायटी तर एकदम नलिफाय किंवा एकदम कमी होऊन जाणार आणि तुमची जी काही क्वांटिटी आहे जो काही मास हो, वॉल्यूम आहे तो तुमचा काय होतो जास्त होतो मग या चार टाईपच्या सिस्टम क्लिअर झाल्या सर आम्हाला आता क्लिअर झालं जॉब टाईप बॅच टाईप मास टाईप आणि कंटिन्युअस टाईप प्रोडक्शन सिस्टम ठीक आहे या चार टाईप जेबीएमसी लक्षात ठेवा या चार टाईपच्या आपल्या सिस्टम जे बी एम सीला काही शॉर्ट फॉर्म असेल तर तो लक्षात ठेवा जबलपूर वगैरे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अशा पद्धतीने काही ठीक आहे आता बघा दे पहिली जी प्रोडक्शन सिस्टम आहे तिला काय म्हणतो आपण जॉब टाईप प्रोडक्शन सिस्टम ठीक आहे हां जॉब टाईप प्रोडक्शन सिस्टम म्हणजे काय इट इज कॅरेक्टर कॅरेक्टरिज बाय मॅन्युफॅक्चरिंग वन और फ्यू क्वांटिटी जेव्हा मी जॉब प्रोडक्शन सिस्टमची बात करतो पहिली प्रोडक्शन सिस्टम पाहतो आज आपल्याला ॲक्च्युली स्टार्ट झालं मग हे अशी प्रोडक्शन सिस्टम असते ज्याच्यामध्ये आपल्याला एक किंवा त्याच्यापेक्षा थोड्या जास्त पण कमी अगदी अगदी कमी प्रमाणात म्हणजे क्वांटिटी जी काही प्रोडक्ट्स होते ती अगदी कमी प्रमाणात असते जे काही प्रोडक्ट करतो ते अगदी कमी प्रमाणात असतात ठीक आहे दिस इज कॅरेक्टर बाय मॅन्युफॅक्चरिंग वन ऑर फ्यू क्वांटिटीज ऑफ द प्रोडक्ट वन ऑफ यू कॉन्टेड प्रोडक्ट डिझाईन अँड प्रोड़ अकॉर्डिंग टू द सॅटिस्फॅक्शन अकॉर्डिंग टू द स्पेसिफिकेशन ऑफ द कस्टमर विद अ फिक्स टाइम अँड कॉस्ट आता सरे काय वाचलं तुम्ही तुम्हाला एखादा प्रोजेक्ट करायचे एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला एखादा गिअरबॉक्स डिझाईन केला के तुम्ही गिअरबॉक्स डिझाईन केला आणि तो गिअरबॉक्स तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाल की मला हा असं असा प्रकारचा गिअर पाहिजे मग तो गेअरबॉक्स तुम्ही काय हजारो प्रोड्यूस करणार आहेत का नाही तुमचा प्रोजेक्ट एकच आहे सर प्रोजेक्ट एक आहे प्रोजेक्ट एक आहे आणि मग गेअरबॉक्स पण एकच प्रोड्यूस करणार मग तो गेअरबॉक्स जेव्हा तुम्ही एखाद्या शॉपमध्ये किंवा एखाद्या सेक्शनवाल्या किंवा एखाद्या शॉपकडे जाल लेथ शॉप म्हणा किंवा एखाद्याचे मिलिंग शॉप असतात असे छोटे छोटे तुम्ही शॉप्स पाहता बऱ्याचशा मार्केटमध्ये गेल्यानंतर ठीक आहे तर त्या शॉप्समध्ये जेव्हा तुम्ही पाहता किंवा हे असे ऑर्डर देता की आम्हाला आमच्या असं अशा प्रकारचे स्पेसिफिकेशन आहेत आम्हाला अशा टाईपचे गेअर सिस्टम पाहिजे आणि तुम्ही टाईम पिरियड सांगता की आम्हाला दोन महिन्याच्या आत पाहिजे कारण आमचा प्रोजेक्ट सबमिट करायचे म्हणजे जेव्हा अशा प्रक पद्धतीचे जेव्हा आपल्याला आपल्याला जॉब्स आपल्याला प्रोड्यूस करायचे असतात छोटे छोटे किंवा एखादा बॉक्स आपण दिला मग हे कसा टाईम पिरियड फिक्स झाला तुमच्या पद्धतीने जे काही स्पेसिफिकेशन होतं डिझाईन होतं तुमच्या पद्धतीने आणि क्वांटिटी पण कमी राहील मग क्लिअर झालं बॅच जॉब प्रोडक्शन म्हणजेच काय आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपल्या स्पेसिफिकेशनुसार आपल्या टायमिंगनुसार जेव्हा प्रोडक्शन होतं ठीक आहे आणि क्वांटिटी अगदी कमी प्रमाणात तेव्हा त्याला काय म्हणतो जॉब प्रोडक्शन सिस्टम खूप सारे तुम्ही पाहता बरेचशा वेळा किंवा आपण इवन वर्कशॉपमध्ये जे काही जॉब करतो ते पण जॉब टाईप प्रोडक्शन सिस्टमच होते आपण एक छोटासा जॉब प्रोड्यूस करतो ठीक आहे याच्यामध्ये व्हरायटी अगदी कमी असते ठीक आहे व्हरायटी अधिक खूप जास्त असते सॉरी कमी नाही खूप जास्त व्हरायटी असते कारण प्रत्येकाचे स्पेसिफिकेशन वेगळे आहेत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आहेत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारची चॉईस आहे व्हरायटी खूप पाहायला मिळणार पण क्वांटिटी खूपच कमी ठीक आहे हां आणि जनरली ज्या काही जनरल पर्पज मशीन आहेत लेद मशीन ड्रिलिंग मशीन जे काय व्हॉइस हे छोट्या छोट्या मिलिंग मशीन, सा, मशीन या सा जनरल पर्पज मशीन आपल्याला या प्रोडक्शन सिस्टममध्ये पाहायला मिळतात अजून डिटेलमध्ये पाहूया कॅरेक्टरिस्टिक्स बघा एखाद्याने ऑर्डर दिली की मला शंभर युनिट ग्रीन बॉटलच्या पाहिजेत एक प्रोडक्शन लाईन असणार आहे मग या प्रोडक्शन लाईनमध्ये तुमचं काय राहणार आहे मॉल्डिंगची मशीन लेद मशीन वगैरे वगैरे राहणार इथे तुम्हाला फायनास्ट भेटणार एखादा म्हणेल मला अजून काहीतरी वेगळं पाहिजे ब्लॅक कलरच्या बॉटल दुसऱ्या प्रोडक्शन लाईनला टाकला ठीक आहे एखाद्या दुसऱ्या शॉपमध्ये गेला ज्या पद्धतीने सेटिंग असणार आहे तिथे ते ॲडजस्ट करतात ठीक आहे मग व्हरायटी खूप पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला द प्रोडक्शन लाईन आर रनिंग सेपरेटली अँड प्रोड्युसिंग डिफरंट प्रोडक्ट ॲट द सेम टाईम ठीक आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन लाईन आहेत हे तुमची एक प्रोडक्शन लाईन असणार आहे हा एक शॉप असणार आहे ठीक आहे हा एक वेगळा शॉप शॉप म्हणजे एखादा आपण म्हणूया सेक्शन म्हणूया किंवा एखादी समजा काय म्हणूया एकच आपल्याला इंडस्ट्री एकच इंडस्ट्री तुम्ही कुठे पाहिले असतील बऱ्याचशा ठाण्यामध्ये वगैरे भरपूर सारे शॉप्स आहेत छोटे छोटे म्हणजे छोट्या छोट्या रूम्समध्ये लेद मशीन ड्रिलिंग मशीन अरेंज केल्या असतात आणि आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजेत ते ज्यो जॉब वगैरे बनवून देतात ठीक आहे मग प्रत्येक प्रोडक्टसाठी आपण वेगवेगळ्या प्रोडक्शन लाईनला मॅनेज करू शकतो हो या गोष्टी जॉब प्रोडक्शन सिस्टममध्ये ठीक फायनली आपल्याला फिनिश बॉटर मिळतात मग गंमत काय होते की जेव्हा अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात बघा खूप हाय टाईपची व्हरायटी जी असते ती व्हरायटी खूप असते व्हरायटी जास्त कारण प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे प्रत्येकाचे स्पेसिफिकेशन वेगळे आहे त्याच्यानुसार काय होतं मॅनेज होतं आणि त्याच्यानुसार आपल्याला भरपूर साऱ्या प्रमाणात काय होतं प्रोडक्ट्स हे पाहायला मिळतात मग व्हरायटी जास्त पण मी काय म्हटलो की प्रत्येकजण एखादा माणूस जर गे एकच प्रोजेक्ट करतो तो हजारो गेअरबॉक्स कशाला बनवेल तो एकच गेअरबॉक्स बनवेल मग वॉल्यूम काय असणार आहे तुमचा कमी मग जॉब टाईप प्रोडक्शनमधील एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची व्हरायटी खूप जास्त पण तुमचं हे कमी जनरल पर्पज मशीन यूज होतात सेमी स्किल पर्सन असले तरी चालतील काही प्रॉब्लेम नाही स्किलच असेल तर ठीक आहे त्यांना आलं पाहिजे जशी वर्किंग कंडिशन चेंज होईल जसा प्रॉडक्ट चेंज होईल त्याच्यानुसार त्यांना ते ऑपरेट करता आलं पाहिजेत गोष्टी डिटेल प्लॅनिंग अँड इज नेसेसरी फॉर सिक्वेन्सिंग अँड द रिक्वायरमेंट ऑफ इच प्रोडक्ट कॅपॅसिटी कॅपॅसिटी फॉर द इच वर्क सेंटर अँड ऑर्डर प्रायोरिटीज ठीक आहे एवढं काही डिटेलमध्ये जायची गरज नाही हां लक्षात ठेवा प्रोडक्टची कॉस्ट थोडी हाय राहते बिकॉज द हाय मटेरियल अँड हाय लेबर कॉस्ट सर कशी प्रोडक्टची कॉस्ट राहणार कारण आपल्या फक्त सिंगल प्रोजेक्टसाठी आपण जातोय सिंगल जॉबसाठी जातो तिथे त्याच्यानुसार जसे स्पेसिफिकेशन असणार त्याच्यानुसार त्यांना मटेरियल सिलेक्ट करावं लागणार त्याच्यानुसार त्यांना लेबर कॉस्ट ला द्यायला लागणार आहे ठीक आहे आणि विदिन पर, परत परत आपल्याला आपल्या पर्टिक्युलर टाइममध्ये पण ते मिळणार आहेत गोष्टी मग प्रोडक्टची कॉस्ट कुठेतरीही हाय होऊन जाते आणि एकच सिंगल प्रोजेक्ट बनवायचा म्हटलं आपण घर कसं एकदाच बांधतो बरोबर त्याच्यामुळे त्याची कॉस्ट जास्त असते एखाद्याने बांगाला बांग बंगलो बांधा घेतला तेच जर आपण एखाद्याने मध्ये बिल्डिंग बिल्डिंगमध्येच घरं बांधली खूप सारे तेव्हा कुठेतरी ती ते कॉम कॉम्पेन्सेट होऊन थोडेफार किमती कमी होतात अशा पद्धतीने लक्षात ठेवा ठीक आहे चला डू टू द जनरल पर्पज मशीन ॲडव्हान्टेज काय असतात व्हरायटी ऑफ प्रोडक्ट कॅन बी प्रोड्यूस आता प्रोडक्ट जेव्हा पण व्हरायटी प्रोड्यूस होतात जे काही वर्क हे असतात कोण असतात ऑपरेटर्स असतात एक 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 ते एक्सपर्ट होतात एकदम एक्सपर्ट म्हणजे कसे त्यांना भरपूर सारे डिझाईन्स पाहायला मिळतात भरपूर सारे त्यांना स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळतात प्रत्येक गोष्टीवर काम करायला मिळतं खूप सारे प्रमाणात एक्सपर्ट होतात ठीक आहे आणि जेवढं काही पोटेन्शियल आहे एखाद्या वर्करचं किंवा एखाद्या याचं तेवढं काय होतं यूज होतं इथे ठीक आहे लक्षात ठेवण्यासारख्या सर काय गोष्टी ह्या ज्या काही हायलाईट केलेल्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा ठीक आहे बाकी स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता तुम्ही नंतर वाचू शकता या गोष्टी लक्षात क्लिअर झालं जॉब टाईप प्रोडक्शन जॉब टाईप प्रोडक्शनमध्ये फक्त आपल्याला पर्टिक्युलर जॉबवरच काम होतं ठीक आहे हा लेआउट वगैरे हो कोणता यूज होतं ते मी तुम्हाला लेआउट शिकवलं ना तेव्हा मी सांगेल का ले अमुक अमुक लेआउट तुम्हाला ह्या प्रोडक्शन सिस्टम मध्ये यूज होतो हे सगळं आपण पाहता येईल नंतर नेक्स्ट प्रोडक्शन सिस्टम असते ती बॅच टाईप प्रोडक्शन म्हणतो त्याला ठीक आहे आता तुम्हाला बॅच म्हटल्यानंतरच क्लिअर झाला असेल की बॅच म्हणजे काय ठीक आहे मग इट इज अ मॅन्युफॅक्चर ऑफ द नंबर ऑफ द आयडेंटिकल आर्टिकल्स और आयटम म्हणा किंवा एखादा प्रोडक्ट म्हणा आयदर टू मीट द स्पेसिफिक ऑर्डर और टू मीट अ कंटिन्युअस डिमांड बऱ्याच वेळा काय होतं आपण काय करतो बॅचमध्ये प्रोड्यूस करतो एक तर त्याचे पर्पज दोनच एक तर आपल्याला स्पेसिफिक ऑर्डर ऑर्डर पूर्ण करायची असते किंवा आपल्याला कंटिन्युअस जी काही डिमांड आहे मार्केटमध्ये ती आपल्याला फुलफिल करायची असते म्हणून आपण बॅचमध्ये प्रोड्यूस करतो ठीक आहे एक 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 प्रोड्यूस करत बसलं तर ते आपल्याला परवडणारं नसतं मग अशा वेळी जेव्हा प्रोडक्ट हा एक एकच एकदाच नाही येता बॅसमध्ये प्रोड्यूस करायला लागतो पण त्याच्यामध्ये त्याच्या ज्या काही सायजेस आहेत त्या व्हरायटी चेंज होतात ठीक आहे म्हणजे कसं सर एखादा ड्रिल आहे ड्रिलची साईज आहे बारा एम एम दुसऱ्या ड्रिलची साईज असे चौदा एम एम एखाद्याची ऑर्डर मला बारा एम एमचे पाचशे पाहिजेत मग ते प्रोड्यूस केल्यानंतर सडनली एखाद्याची दुसरी ऑर्डर येते तर मला चौदा एम एमचे साडेचारशे ड्रिल पाहिजेत ठीक आहे आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कोणी सिंगलमध्ये नाही मागणार की मला एकच ड्रिल पाहिजे म्हणून ठीक आहे जेव्हा ह्या अशा गोष्टी पर्टिक सेम आयडेंटिकल आर्टिकल आयडेंटिकल वस्तू आयडेंटिकल ज्या काही म आपला प्रोडक्ट आहे सेम प्रोडक्ट आपल्याला भरपूर क्वांटिटीमध्ये पण येतो आणि त्याला आपण बॅचमध्ये करतो कधी कधी काय होतं बघा साईज चेंज झाली तर चौदा एम एम होणार सोळा एम एम होणार ह्या अशा टाईपच्या साईज चेंज होणार डायमिटरच्या साईज चेंज होणार पण ठीक आहे मग मग अशा वेगळा होता आपण बॅचमध्ये प्रोड्यूस करतो आता गंमत बघा अजून एक्झाम्पल आहेत मी तुम्हाला सांगतो पुढच्या स्लाईडमध्ये बघा हां आपल्या नॉर्मल लाईफमधले प्रोडक्शन घ्या एखादा बेकरीवाला आहे बेकरीवाल्याचं समजा बेकरी तिथे काय करतो तो त्याला बॅचमध्ये एखाद्याची ऑर्डर आली मला वाईट ब्रेड पाहिजेत तो वाईट ब्रेड प्रोडक्शनला टाकणार बॅचमध्ये करणार शंभर वाईट ब्रेड हजार पाहिजेत एखादा म्हणतोय की मला दुसरे रोल्स पाहिजेत किंवा होल ब्रेड किंवा म्हणत ठीक आहे ब्रेडचे पण भरपूर टाईप्स आहेत मग वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड तो बॅचमध्ये प्रोड्यूस करणार एखादा फर्निचरवाला जर असेल इंडस्ट्री फर्निचर इंडस्ट्रीमध्ये बॅचमध्ये येणार कधीतरी काय म्हणणार तो डायनिंग रूम्स पाहिजे डायनिंग टेबल्स फर्निचर पाहिजे टेबल्सचं वेगळं प्रोडक्शन होणार चेअरचं वेगळं प्रोडक्शन होणार ठीक आहे इंडस्ट्री एकच पण टेबल एकच कधी कधी ऑर्डरमध्ये आले भरपूर चेअर काय कोणी एकच चेअर मागवतो का एकच चेअर प्रोड्यूस करता की नाही चेअर तो बॅचमध्ये प्रोड्यूस करणार त्याच्यामध्ये सायजेस व्हरायटी थी होणार ठीक आहे मग जेव्हा आयडेंटिकल प्रोडक्ट्स वे वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या बॅचमध्ये प्रोड्यूस होतात त्याला काय म्हणतो आपण बॅच प्रोडक्शन सेम कपड्याच्या मार्केटमध्ये पण चौदा टी शर्ट एखाद्या चौदा साईजचे शर्ट असतात बारा साईजचे शर्ट असतात मीडियम लार्ज एक्स्ट्रा लार्ज त्या बॅचमध्ये प्रोड्यूस होत असतात ते कोणी एक नाही मागवत कोणी एक प्रोड्यूस नाही करत ठीक आहे मग जेव्हा या गोष्टी सेम आय सेम आयटम वेगवेगळ्या बॅचमध्ये प्रोड्यूस होतात त्याला बॅच टाईप प्रोडक्शन म्हणतो सिम्पली लँग्वेजमध्ये गंमत आता याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स जर पाहायला घेतल्या तर कॅरेक्टरिस्टिक आपण पाहतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येई की शॉर्टर प्रोडक्शन रन ठीक आहे ठीक आहे हां बघा प्लॅन्ट अँड मशनरी आर फ्लेक्झिबल कारण तुम्हाला सडनली चेंजेस करता आले पाहिजेत साईज चेंज होते एखादं स्पेसिफिकेशन चेंज होते तुम्हाला पटपट, batches, चेंज ते चेंजेस करता आले पाहिजेत पटापट ठीक आहे ते फ्लेक्झिबल असतात लेबर शुड बी स्किल इथे तुमच्याकडे स्किल अवेलेबल असलं पाहिजे टू वर्क अपॉन द वरियस प्रोडक्ट बॅचेस ठीक आहे जसे जसे प्रोडक्टचे बॅचेस चेंज होतात त्याच्यानुसार तुम्हाला स्किल लेबर पाहिजेत मशीन आर ग्रुप ऑन फंक्शनल बेसिस सिमिलर टू द जॉब मॅन्युफॅक्चरिंग जशा म्हणजे एखादं लेथचं काम होतंय इथे मिलिंगचं काम होतंय तिथेच जर साईडला ग्राइंडिंग करायचे मग इथे फिनिशिंग ऑपरेशन करायचे मशीन्सच्या ग्रुप केलेल्या असतात ठीक आहे मशीन्सच्या ग्रुप केलेल्या असतात आणि मग एखादं बॅच लावली ते आम्हाला बारा साईजचे मग अरेंजमेंट केली का बारा एम एमचे शर्ट पाहिजेत किंवा बारा एम एमचे ड्रिल मग त्या अरेंजमेंटनुसारच सगळं हे होणार आहे प्रोडक्शन होणार आहे म्हणजे मशीन जे आहे त्या ग्रुप केलेल्या असतात जसं जसं फंक्शन असणार त्याच्यानुसार मशीन्स ग्रुप केलेले असतात ठीक आहे त्याला प्रोसेस लेआउट म्हणत असतात ते जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया प्रोसेस लेआउट तेव्हा सांगेल मी तुम्हाला ठीक आहे बघा गुड युटिलायझेशन ऑफ द प्लांट मशनरी जॉबची व्हरायटी जरी कमी असली व्हरायटी जरी कमी असली तरी पण भरपूर प्रमाणात मास क्वांटि मास क्वांटिटी म्हण नाही शब्द वापरू शकत आपण इथे क्वांटिटी व्हॉल्यूम वाढलेला असतो ठीक आहे त्याच्यामुळे जरा चांगल्या पद्धतीत ज्या काही प्लांट आणि मशनरी आहे तो युटिलायजेस होत असतो ब जेवढं काही मशिनरी आहेत त्यांचं पण प्रॉपर रिटिलेशन होत असतं ठीक आहे फंक्शनल स्पेशलायझेशन फेस, कॉस्ट पर युनिट इज लेस थोड्या क्वांटिटी वाढल्या की थोडी कॉस्ट काय होते कमी होते हा जनरल रूल आहे प्रोडक्शनचा काही प्रमाणात जर कॉस्ट पर युनिट काय होते लेस होते ठीक आहे ॲज कम्पेअर्ड टू द जॉब प्रोडक्शन कारण जॉबमध्ये सिंगल जॉब असतात किंवा कमी प्रमाणात जॉब असतात त्याच्यामुळे ही थोडी जास्त असते मिनिमम इन्वेस्टमेंट इन अ प्लांट अजून एक्झाम्पल जर पाहिलं तुम्ही काही बोल्ट वगैरे हो नट स्क्रू जे काही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये लागतात वायरिंग सिस्टम काय असतात भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये पण आपण बॅच बॅचमध्ये प्रोड्यूस करतो वेगवेगळ्या साईजचे ठीक आहे मिनिमम इन्व्हेस्टमेंट करावे लागते इथे फ्लेक्झिबिलिटी इथे पण पाहायला मिळते क्लिअर झालं बॅच प्रोडक्शन नेक्स्ट बघा मास प्रोडक्शन सिस्टम मास प्रोडक्शन म्हणजे भरपूर प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द सेपरेट पार्ट ऑर असेंबली यूजिंग कंटिन्युअस प्रोसेस इज कॉल्ड द मास प्रोडक्शन इट इज जस्टिफायड बाय लार्ज वॉल्यूम वॉल्यूम खूप जास्त प्रमाणात प्रोडक्शन आणि वरायटी एकदम कमी प्रमाणात व्हरायटी आपल्याला तिथे पाहायला मिळते ठीक आहे हे तीन सिस्टम महत्वाचे हो आहेत मास जॉब आता मासमध्ये का हो काय होतं हे वाइंडिंग्स आहेत एखाद्या ऑटोमोबाईलला किंवा कशाला ट्रान्सफॉर्मरला वाइंडिंग लागतात खूप साऱ्या वाइंडिंग खूप साऱ्या वायंडिंग खूप साऱ्या वाइंडिंग आपल्याला प्रोड्यूस करायचे हजारो करोडो लाखो वाइंडिंग्स प्रोड्यूस करतो व्हरायटी आपल्याकडे झिरो झिरो म्हणण्यापेक्षा खूपच कमी ठीक आहे मास प्रोडक्शनमध्ये आपल्याला कंटिन्युअसली तेच प्रोडक्शन चालू असतं एखादं नटबोल्ट आलं एखाद्या ऑटोमोबाईलच्या इंडस्ट्रीसाठी बोल्ट हवेत त्यांना किंवा त्यांना प्रॉप काही कोणत्याही पार्ट हवेत ते पार्ट आपण काय फक्त प्रोड्यूस करणार त्या इंडस्ट्रीमध्ये मास प्रोडक्शन सिस्टममध्ये आपल्याला तोच पार्ट प्रोड्यूस करायचे कंटिन्युअसली मशीन्स पण तशा पद्धतीने अरेंज केल्या असतात इथे पण तुम्हाला कन्वेअर टाईप बेल्ट टाईप तुम्हाला पाहायला मिळणार कंटिन्युअसली ते फ्लो होत राहणार मटेरियलचं मशीन टू मशीन फ्लो होणार ठीक आहे फक्त आणि क्वांटिटी ही खूप प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार थोडे स्पेसिफिकेशन पाहून घेऊया लार्ज वॉल्यूम ऑफ प्रोडक्ट मास्ट प्रोडक्शनमध्ये व्हॉल्यूम जास्त जसं जॉबमध्ये कमी होतं तसं इथे तुम्हाला लार्ज व्हॉल्यूम पाहायला मिळतं कॉस्ट ऑफ द प्रोडक्शन इज लो हजार जेव्हा क्वांटिटी वाढते तेव्हा काय होतं कधी पण काय होतं कॉस्ट काय होते कमी होते ठीक आहे जनरली समजा कुठे दहा रुपयाला एखादा वडापाव असेल आणि एकाने पाच रुपयाला वडापाव लावला दहा रुपयाचे जरी पाच वडापाव जरी संपले त्याला पन्नास मिळतात आणि जेव्हा पाच रुपयाला वडापाव म्हटल्यानंतर तरी द दहा लोक जरी आले तरी अमाऊंट सेम होते ठीक आहे व जेव्हा पाचशे इथे दहा लोक होतात तेव्हा इथे दहाशे वीस लोकं होतील थी। ठीक आहे आणि अशा वीसचे तीस पण होऊ शकतात कारण वडापावची प्राईस कमी आहे आणि जेव्हा तीस होणार तेव्हा तीस गुणला इथे दीडशे होणार आणि इथे दहा गुणला दहा शंभरच होणार अशा पद्धती ठीक आहे एक जनरली सांगितलं की जेव्हा आपण पण कम किंमत कमी करतो कुठल्याही गोष्टीची किंमत केल्यानंतर ऑब्वियसली त्याचा जो काही कन्झम्शन आहे ते वाढतं आणि कन्झप्शन वाढलं की ऑटोमॅटिकली आपली कॉस्ट कमी केल्याचा आपल्याला प्रॉफिट पण होतो बऱ्यापैकी असं पाहायला मिळतं की कॉस्ट कमी करून त्याचा जे काही इंटेक आहे म्हणजे जे काही लोक घेणार आहेत ते वाढतात कॉस्ट ऑफ द प्रोडक्शन लो टू द ठीक आहे कॉस्ट ऑफ द प्रोडक्शन लो असते जनरली वॉल्यूम जास्त असतो स्टँडर्डायझेशन ऑफ द प्रोडक्ट अँड प्रोसेस सिकवेन्स शॉर्टर सायकल ऑफ ऑपरेशन सायकल ऑफ ऑपरेशन शॉर्टर म्हणजे काय फिक्स असतं ते एखादा समजा वाइंडिंग म्हणा किंवा वाइंडिंग म्हणतो एखादं फिक्स असतं म्हणजे कसं मशीनश अशा पद्धतीने अरेंज केलेल्या असतात की एका फ्लोमध्ये होणार म्हणजे सायकल टाईम जो आहे प्रत्येक मशीनवर तो काय होतो त्याचा जनरली कमी असतो आणि कंटीन्यूअस प्रोडक्शन कंटीन्यूअस म्हणण्यापेक्षा मास प्रोडक्शन असते क्वांटिटी खूपच जास्त प्रमाणात असते त्याच्यामुळे तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी ते खूपच कमी प्रमाणात पाहायला मिळते फ्लेक्झिबिलिटी म्हणजे नाकेबरोबरच आहे कारण चेंजेस नाही आहेत काही प्रोडक्शनच्या स्पेसिफिकेशनमध्ये चेंजेस नाही आहेत सेम टाईपचा प्रोडक्ट तुम्हाला हजारोच्या क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस करायचे स्टँडर्ड मशीन वापरले जातात तिथे अजून परफेक्टली बॅलन्स प्रोडक्ट लाईन फ्लो ऑफ द मटेरियल कंपाऊंड अँड पार्ट्स इड इंटरप्टेड विदाऊट एनी बॅक ट्रॅकिंग अनइंटरप्टेड ठीक आहे कंटिन्युअसली फ्लो होत असतो फक्त प्रॉब्लेम एवढंच एखाद्या लाईनला समजा एखाद्या ला मशीनला काही प्रॉब्लेम झाला किंवा एखाद्या मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर मागचं प्रोडक्शन पूर्ण प्रोडक्शन स्टॉप होत असतं बाकी जॉब टाईप प्रोडक्शन सिस्टममध्ये कसं होतं की एकच प्रोडक्ट होता बॅच टाईपमध्ये मध्ये कसं होतं एका बॅचमध्ये पर्टिक्युलर याच्यामध्ये प्रोड्यूस करायचं ठीक आहे पण इथे थोडा लाईनमध्येच कंटिन्युअसली जेव्हा प्रोडक्शन करतो आपण किंवा मास्क प्रोडक्शन करतो तेव्हा एखाद्या लाईनला जरी प्रॉब्लेम झाला मध्ये तरी पूर्ण प्रोडक्शन काय होतं इंटरप्ट होऊन जातं प्लॅनिंग करणं आणि कंट्रोल करणं सोपं हो जातं मटेरियलची हँडलिंग पण एकदम सोपी असते म्हणजे ऑटोमॅटिक असते एका कन्वेअरवर असते बघा नाही ते पाहायला मिळेल ठीक आहे एका कन्व्हेअरवर ते काय होणार फ्लो होत राहणार बाकी जे काही ऑपरेशन आहेत ते त्याच्यावर होत असतात ठीक आहे मास प्रोडक्शन हाय व्हरायटी हाय व्हॉल्यूम लो व्हरायटी लक्षात ठेवा बाकी आता कंटिन्युअस प्रोडक्शन बिस्लरीच्या बॉटल्स वगैरे म्हणतो चेंजेस नाही काही त्याच्यामध्ये व्हरायटी नाही काही जे काय आहे तेच एखादी इंडस्ट्री आपण स्थापित करतो की माझी ही बिस्लरीची कंपनी आहे बिस्लरीच्या कंपनीमध्ये फक्त बिस्लरीचे काम होतात जेव्हा बिस्लरीची कंपनी असते त्याच्यामध्ये फक्त बिस्लरी तिच्यामध्ये काही चेंजेस नाही तिच्यामध्ये आपण सोडा कोक को वगैरे टाकलं म्हणू शकतो किंवा आपण चला मला आता गेअर प्रोड्यूस करायचे नाही नाही शक्यच नाही त्या कंपनीचा पर्पज तोच राहतो पर्मनंटली आणि कंटिन्युअसली प्रोडक्शन तेच राहतं जसे डिमांड चेंज होतं ते जसंशी डिमांड वाढत जाते तसं असं त्याचं प्रोडक्शन वाढ आणि ते कंटिन्युअसली असतं त्याच्यामध्ये चेंजेस हे काहीच नसतात प्रोडक्शन आर अरेंज अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स ऑफ प्रोडक्शन ऑपरेशन जे काही प्रोडक्शनचे ऑपरेशन त्याच्यानुसार होतं फ्रॉम द फर्स्ट ऑपरेशन टू द फिनिश ऑपरेशन पहिलं ऑपरेशन म्हणजे पर बॉटल बनवण्यापासून ते बॉटल फिल करण्यापासून तर बॉटल पाणी भरण्यापासून सगळं काही फिक्स असतं त्याच्यामध्ये चेंजेस नाहीत जी काही प्रोडक्शनची लाईन आहे त्याच्यामध्ये चेंजेस नाहीत ठीक आहे जर म्हणजे समजा तुम्ही म्हणाल इकडनं या शॉपमधून दुसऱ्या शॉपमध्ये मटेरियलला मूव्ह करायचे मटेरियलची मुवमेंट ही फिक्स लाईनमधूनच मधूनच होणार ठीक आहे शॉप से चेंज होत नाही ठीक आहे प्रोडक्शनची लाईन चेंज होत नाही फिनिश द प्रोडक्ट्स आर मेड टू फ्लो फ्रॉम द सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन थ्रू द मटेरियल हँडलिंग हँडिंग डिवायसेस कन्व्हेअर किंवा ट्रान्सफर डिव्हाइस असतात कन्व्हेअर माहिती बेल्ट वगैरे असतात त्याच्यावर तो मूव्ह होत असतो म्हणजे बिस्लरीचं बेस्ट एक्झाम्पल आहे डेडिकेटेड प्लांट आणि इक्विपमेंट झिरो प्लॅक्सिबिटी डेडिकेटेड प्लॅन्ट म्हणजे ज्यांचा पर्पजच जो आहे ते म्हणजे आपण सोडाच्या सोडा म्हणतोय थम्सअप किंवा स्प्रे स्प्राईट वगैरेच्या ज्या काही इंडस्ट्री आहेत किंवा बिस्त्रीच्या इंडस्ट्री त्यांनाही ते कन्सिडर करू शकतो जे त्यांचे प्लॅन्ट त्यांच्या मशीन सगळं फिक्स असतं त्याच्यामध्ये काही चेंजेस नसतात मटेरियल हँडलिंग टोटली ऑटोमॅटिक असतं प्रोसेस फॉलो द प्रिडिटर्मेंट सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन ॲडव्हान्टेज दिले याच्यामध्ये काय होतं प्रोडक्शन रेट खूप हाय असतो आणि एकदम सायकल टाईम एकदम कमी असतो एकदम स्पीडमध्ये सगळ्या गोष्टी होतात फास्ट सायकल टाईम म्हणजे कमी म्हणजे कसं की त्याच्या मटेरियलच्या हँडलिंगला मटेरियलच्या प्रोसेसिंगला किंवा कोणतीही गोष्ट ऑपरेट करायला खूपच कमी प्रमाणात त्याच्यामध्ये टाईम लागतो स्टँडर्डायझेशन मेंटेन होतं हाय कॅपॅसिटी ऑफ युटिलायझेशन ऑफ डू टू द लाईन बॅलन्सिंग मॅन पॉवर इज नॉट रिक्वायर्ड बिकॉज ऑफ फुल्ली ऑटोमॅटिक असतात गोष्टी पर्सन विथ लेस स्किल एखाद्याला कमी नॉलेज असेल तोही ते ऑपरेट करू शकतो आणि युनिट कॉस्ट इज व्हेरी लेस बिकॉज ऑफ द हाय वॉल्यूम ऑफ प्रोडक्शन प्रोडक्शन एवढ्या प्रमाणात असतं की तुम्हाला काय म्हणतो त्याला जी काही कॉस्ट आहे ती कमी लागते फक्त काय होतं थोडी इन्व्हेस्टमेंट जास्त असते स्टार्टिंगला मटेरियलचं इन्स्टॉलमेंट मटेरियल मत्रे म्हणतो इन्व्हेस्टमेंट इन्स्टॉलमेंट वगैरे प्रोडक्ट डिफरेन्शिएशन इज कन्फाईन ठीक आहे राहील लक्षात चारही गोष्टी तुमच्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या आपल्या ज्या काही जॉब प्रोडक्शन बॅच प्रोडक्शन ठीक आहे uh, मास प्रोडक्शन आणि कंटिन्युअस प्रोडक्शन कंटिन्युअस आणि मास दोघांकसं एकमेकाशी डिफरेंस ठीक आहे मास प्रोडक्शनमध्ये मास प्रोडक्शनमध्ये कसं असतं एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट जरी आपल्याला प्रोड्यूस करायचा असला तो एका पर्टिक्युलर प्रोडक्शन लाईनला आपण स्पेस हे करतो आणि दुसऱ्या प्रोडक्शन लाईनला आपण दुसरा प्रो प्रोडक्ट लावू शकतो किंवा त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे म्हटलं तर करू शकतो पण कंटिन्युअसमध्ये एकदा प्लांट इन्स्टॉल केला की त्याच्यामध्ये चेंजेस करता येत नाहीत ठीक आहे आणि याच्यामध्ये कसं प्रोडक्ट समजा मास्क एका पर्टिक्युलर क्वांटिटीला आपण थांबवू पण शकतो इथे कसं कंटिन्युअसली त्या गोष्टी आपल्याला प्रोड्यूस करायचं ते प्रोडक्शन थांबेल कधी जर त्याची डिमांड कमी झाली तर बाकी इथे मग अशा टाईप आणि हे प्लांट अशा टाइपचे असतात की ते हायली डिमांडवाले जे प्रोडक्ट आहेत तेच इथे तयार होतात ठीक आहे बाकी क्वेश्चन्स पाहून घेऊ नंतर जे काही आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लेआउट वगैरे स्टडी करू ओप्स की तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी समजल्या असतील क्लिअर झाल्या असतील ज्या काही सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला साधे साधे कारण हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे कॉम्प्लिकेटेड म्हणण्यापेक्षा एखाद एक, एक सगळं सेम वाटतं आपल्याला ठीक आहे थँक्यू फॉर दिस सेशन व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा काही असेल डाऊट तर नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा ओके थँक्यू